नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करत अंमलबजावणी संचालनालय ईडीनं रोस व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आह या चिटफंड घोटाळ्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशामधल्या हजारो लोकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आह टाच आणलेल्या मालमत्तेमध्ये पश्चिम बंगाल आसाम बिहार कोलकातासह काही राज्यातल्या महत्वाच्या भूखंडांचा समावेश आहे या प्रकरणात ईडीनं एकूण एक हजार नऊशे पन्नास कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक याला न्यायालयानं गुन्हेगार म्हणून घोषित केलं असून त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यास सुरुवात केली असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं नवी दिल्ली इथं सांगितलं सध्या एनआयए नाईकची दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि विदेशातून अवैधरित्या मिळालेल्या आर्थिक पुरवठ्याबाबत चौकशी करत आहे गेल्या वर्षी ग्रिवर्षी नाईक नाईकविरोधात अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता गुजरात आमदारांना काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये हलवलं आहे येथे आठ तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार असून त्यामध्ये पक्ष उमेदवाराला या आमदारांचं मत सुनिश्चित करण्यासाठी गुजरात हे पाऊल उचललं आहे एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी पैकी सत्तावन्न आमदार असून चौवेचाळीस आमदार हे हबंगळुरुमध्य दाखल झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहा राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं काश्मीर खोऱ्यात नुकतीच फुटीरतावादी नेत्यांना केलेली अटक हे तात्पुरतं पाऊल असून ही समस्या सोडवण्यासाठीची कायमस्वरुपीची उपाययोजना नसल्याचं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली असून खोऱ्यामधल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहा त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेच्या तीनशत्तर या कोणीही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करता कामा नये असंही त्या म्हणाल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज पाळण्यात येत वाघांच्या संरक्षणासाठी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड जागतिक वन्यजीव निधीच्या अहवालानुसार सध्या जगात तीन हजार आठशे नव्वद वाघ असून सगळ्यात जास्त अडीच हजार वाघ आहेत भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएमवर असलेलं केंद्रीय मंत्रिमंडळाचं नियंत्रण कमी करून अशा संस्थांना स्वायत्तता देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे ते नवी दिल्ली इथं बोलत होते या संदर्भात सादर करण्यात आलेल्या विधेयकामुळे प्रतिष्ठित संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप मर्यादित राहणार असल्याचंही म्हणाले भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक दोन हजार सतरा हा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय असल्याचं ते म्हणाले संपूर्ण देशात आतापर्यंत एकंदर सातशे एक्क्याण्णव लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास सातशे सहासष्ट लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या त्या तुलनेत खरीपाच्या पेरण्या झालेल्या क्षेत्रात यंदा सुमारे साडेपंचवीस लाख हेक्टरनं वाढ झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहा राज्यात सहा हजार सातशे बेचाळीस गृहांमध्ये कायद्याच्या विविध तरतुदींचं उल्लंघन झालं असून या सर्व केंद्रांना सहा महिन्यात आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं विविध पॅथलॅब प्रयोगशाळांमध्ये काम करणारे पॅथॉलॉजिस्ट आणि तंत्रज्ञ प्रशिक्षित असावेत तसंच गृहांमध्ये असलेल्या पॅथलॅबचं नोंदणीकरण बंधनकारक करण्यात येणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीन तेलावरचं आयात शुल्क वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे अहमदनगर इथं वार्ताहर त्यांनी ही माहिती दिली सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार तीस रुपये हमीभाव मिळतो त्यापेक्षा अधिक दर मिळवून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं भारत आणि श्रीलंकेदरम्यान ग्वाल इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद एकशे सात धावा झाल्या होत्या मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला तत्पूर्वी भारतानं आपला दुसरा डाव दोनशे चाळीस धावांवर घोषित केला दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीनं एकशे तीन अभिनव मुकुंदनं एक्याऐंशी धावा केल्या श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी चारशे त्रेचाळीस धावांची आवश्यकता आहा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी